असेल, त्यामध्ये माढा, सातारा, बारामती याचा रिपोर्ट आपल्यापर्यंत आला असेल, काय सांगायचं? अतिशय अनुकूल होते सगळ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे विरोध चांगल्या फडसाण निर्मितीची असा खेळ आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाढवण्याचे रुग्ण जे आहेत ते व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या एका आमदारांची भाषा पाहायला मिळाली उद्योगमध्ये अरबांच्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिबिगार करण्यात आली, त्याचा फटका काय मतपेटीतून दिसेल असं तुम्हाला वाटतं? पैसे वाचण्याची दिसते आणि ठिकठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आली. काही लोकांनी त्याचं वृत्त काढले, व्हिडिओ काढले, इलेक्शन कमिशनचे सुद्धा भाग घेतले. आजपर्यंत त्या मतदारसंघात पैसे वाचक ही कल्पना कधीच नव्हती. हे आम्ही हल्लीच पाहिजे, पहिल्यांदाच पाहिजे. हे नवीन कल्चर राजकारणात येते त्याचा विचार करावा लागेल. प्रशांत सर्व इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल असं सरकार कसं चालेल असं अमित शहा म्हणतो. साहेब अमित शहा हे सरकार करायचा अर्थ नाही. अमित शहानी असावं त्यांच्या सरकारची मोरारजीभाई देसाई प्रधानमंत्री झाली त्यावेळी काही त्यांचं गाव सुरू केले नसतं. सर इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षाच्या वतीने नेमकं आपल्या मनात काय भावना होती? कारण लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील. नेमकं काय काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जवळ असलेले काही पक्ष राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आज एकत्र काम करतात. आयडियॉलॉजी गांधी नेहरूंचे तिचा आयडियॉलॉजी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा मार्गाची भावना वाढली तर असलेलं नाही. गुजरातमध्ये बूथ कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं असल्याची माहिती समोर येते. काय सांगा भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे आता जिथे जिथे राज्य किंवा त्यांचे शक्ती चालले त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी त्या अनेक ठिकाणी आलेल्या आहेत. महाराष्ट्रातून सुद्धा आलेले आहेत. निवडणूक आयोगाने त्याची नोंद घ्यावी. साहेब भाजपसोबत जायचा आमच्या पक्षाचा निर्णय झाला नव्हता. तुम्ही एका गुप्तवादीच्या मुलाखतीत काय विचार झालं तर आम्ही गांधी नेहरूंचा विचार आणि भाजपचा विचार त्याच्यात काही चालू नाही. अगोदर तसा निर्णय घेतलेला होता तशी तुम्ही दिल्लीलाही गेलेला होता सहा बैठक आणि ह्याला मी स्वतः आमच्याचे काही सहकारी त्या वर्षाचे होते मी अनेकदा सांगितले त्यांनी चर्चा करायची ते करा तसं निर्णय सूचन करते आणि तो पक्षाचा निर्णय ते वर्षाच्या भावने नव्हता. अजित पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की पवार साहेबांचे स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय बोलू घ्यावे हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात. उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावर ते बोलतो की त्यांच्या पक्ष विलीनीकरणाचा जो शिवसेना पक्ष विलीनीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता. अजून असेल शिवसेना ही स्वतंत्र संघ ते सरकार जे म्हणून काम करतात पण त्यांनी अस्तित्व त्यांचं स्वतंत्र एकनाथ शिंदेने स्वरूप केलाय त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने एक शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील. अडाणी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिलाय असं अडाणी अंबानी हे कुणाचे दोष म्हणून देशातर्फे आता एकदम उंच ज्यांच्याबद्दल सकाळ होती चर्चा होत होती तेच
हे काँग्रेस चंद्रकांत पाटलांनी चुटकी वाजवून पार्वतीमध्ये अशा स्टाईलला चुटकी म्हणण्यापेक्षा दादापूर असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती. त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की अजितदादांचे लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही, त्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतो. साहेब अजितदादांच्या बोलण्यात एक दोन दिवस इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय. काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत. इतक्या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चाललं नव्हतं, पण काल बदल झालेला दिसतोय. काय सांगाल त्यावर? मी काय सांगतो, त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले, आता पण म्हणत नव्हते. तुमची काळजी त्यांना जास्त वाटत असेल, तुमच्या काळजी पुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दर्द देऊ नये, त्यांना त्रास देऊ नये. त्रास घेते जवळचे लोक वाजवतात म्हणजे आम्हा सगळ्यांचं काम करायला पाहिजे. कष्ट घेण्याची त्यांची काय घेत 1980 पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय, आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केल्याचं प्रकाश आंबेडकर या सगळीचा त्यांचा काही संबंधी नाही, त्यामुळे त्यांच्या भाषणाला मी उत्तर देणे किंवा भाषण करणे आवश्यक. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलय होईल असे मी काल बोलला, काय मुहूर्त असं नाही. मी असं म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास 2001 पासून आजपर्यंत एकत्र काम करतो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोघं एकत्र होते आणि एकत्र निवडणुका झाली असता झाल्या. यावेळी सुद्धा असे अनेक मतदारसंघ असे की जिथे काँग्रेसच्या राष्ट्रवादीचे सरकारी कार्यकर्ते काँग्रेस जिथे राष्ट्रवादीचं होतं तिथे काँग्रेस सरकारी करत आणि विचारधारा एक असल्यामुळे एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांना विचारलं त्या पद्धतीने काम करतात. काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक NIA च्या कोर्टात दावा दाखल केलाय की ऑगस्ट 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये एका सभा घेतली होती. त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते. त्यावेळी हिंदू दहशतवादाचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला. या विधानानंतर लगेच 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव मध्ये स्फोटाची दुर्घटना घडली. महाराष्ट्रात आतापर्यंत 3 टप्पे झाले. पहिल्या टप्प्याने मतदान झालं, दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं, तिसऱ्या टप्प्यातही मतदान पहिल्या दुसऱ्या हे दोन्हीला अस्वस्थ करणार आहे असं दिसत. कारण पहिल्या आणि दुसऱ्या धावण्याच्या नंतर दोन्ही अस्वस्थ निघाला. त्याने मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख उपजी केला आणि उपजा करून त्यांना आता हा धर्मांतवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा भागाची शंका त्यांच्याबरोबर असावी हेच त्याच्यामध्ये दिसते. जसे जसे चपले जातील तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जातं अशा भागाची भावना त्यांच्या भागाच्या सरकारच्यात असावी असं अवघड विषय लागेल. सेवन इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटते. पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं तिथे सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि 2 दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली, त्याच्या मागचं नेमकं भूकित काय आहे किंवा यंत्रणेमध्ये माहिती द्यायची तुमच्याकडून घ्यायचं एखादं घ्यायचं असेल त्यांच्याकडे काहीतरी माहिती आली त्याशिवाय भेटतात. तर महाराष्ट्राचं चित्र आता या सगळ्या 3 टप्प्यानंतर तुमच्या नजरेतनं तुम्ही काय बघताय? महाराष्ट्राचं चित्र काय मला असं दिसतंय मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस सरकारने 1 जागा मिळाली, आम्हाला 4 जागा मिळाल्या. एक एकदा 6 जागा निवडणूक
नाही आहे आता असं दिसतंय की अवाजकांची संख्या ही 30 ते तशी त्याच्या आसपास जाण्याची शक्यता नाही. लोकांचा बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या त्यांच्या संघटनेला लोकांचे समर्थन दिले असा खेळ म्हणून. 17 तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येत आहे खास मुंबईच्या जागांसाठी, त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतंय आपल्याला? वेगळं काय होतंय रोजी साहेब त्यांच्यावर जातात त्याच्या रोजी साहेबला कुणाशी कुणाशी जी मदत हवी आत्मविश्वास त्यांचा कुठे गेले नाही हे याच्यात खूप स्पष्ट. राज ठाकरेंची मदत घेतात मोदीसाहेब पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला अशा प्रकारची पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले काहींनी पेढे वाटले जे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामती मध्ये सुप्रियाताई निवडून येत आहेत असं काय सगळे नाही कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की काही निवडून येतात सुप्रियाताई कार्यकर्त्यांचा असेल तर आनंद आहे. थँक्यू सर. थँक्यू.